काय भाई ते खाली बसून हॉस्पिटल वाढवून शुभारंभ करण्यासाठी साहेबांना दिले खासदार चिंतामण वर्गाजी भास्करजी दवारे आमचे आमदार सर्व अधिकारी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो विशेषतः या ठिकाणी आपल्या मुलांना घेऊन ज्या माता आल्या आहेत त्या सर्व माता आणि त्यांची मुलं मातृत्व व बाल आरोग्य दिनाच्या निमित्ताने आज हा कार्यक्रम आयोजित झाला आणि मला एका गोष्टीचा निश्चितच आनंद आहे की नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग हा आपण या जिल्ह्यामध्ये करतोय विशेषतः
आपला पालघर जिल्हा हा कुपोषणाकरता मोठ्या प्रमाणात कुप्रसिद्ध आहे आणि ते कुपोषण कमी करण्याकरता सर्व प्रकारच्या उपाययोजना राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करतो आहोत. याच्यामध्ये विशेषतः पूरक पोषण आहार असेल, आरोग्याची सेवा असेल, विविध प्रकारच्या इंटरव्हेन्शन्सचा अवलंब हा या ठिकाणी आपण करतो आहोत. आणि मी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या सर्वांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करेन की एक अतिशय चांगली सिस्टीम ट्रॅकिंगची ही आता या ठिकाणी त्यांनी सुरू केली आहे की ज्या माध्यमातून आलेला पेशंट हा एकदा रजिस्टर झाला की त्याच्यानंतर त्याला जे कार्ड मिळणार आहे त्या कार्डमुळे त्याची सगळी हिस्ट्री ही पुन्हा ज्यावेळेस पेशंट येईल त्यावेळेस अवेलेबल असणार आहे. आणि एवढंच नाही तर त्याचा उपयोग हा त्या पेशंटच्या ट्रॅकिंग करता देखील केला जाऊ शकेल की फॉलोअप कधी करायचा आहे, कधी त्यांना पुन्हा इंटरव्हेन्शनची आवश्यकता आहे, कुठल्या प्रकारच्या औषधांची आवश्यकता आहे, ती त्यांना पोचत आहेत की नाही. अनेक वेळा मजुरी करता आमच्या महिला ज्या आहेत त्या पुन्हा फॉलोअप करता येत नाही, तर त्या जर आल्या नाहीत तर आपल्याला त्यांना जाऊन परत या ठिकाणी आणता येईल. आणि म्हणून एक चांगली सिस्टीम ही या ठिकाणी तयार झाली आहे. त्यासोबत मी LNT चं देखील अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की या तालुक्यामध्ये LNT ने अतिशय चांगलं काम केलेलं आहे. मी आता आश्रमशाळेमध्ये गेलो होतो, अतिशय सुंदर अशा प्रकारची आश्रमशाळा ही तयार झालेली आहे आणि 10 मोठ्या आश्रमशाळा त्या ठिकाणी तयार होत आहेत जिथे आमची मुलं टपरीमध्ये शिकत होती. आज त्या ठिकाणी पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर असलेल्या आश्रमशाळा या 10 तयार होत आहेत. त्यातली एक आश्रमशाळा मी बघितली आणि त्याही आश्रमशाळेमध्ये LNT ने अतिशय चांगली डिजिटल लॅब ही तयार केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून मुलांना अतिशय आधुनिक अशा प्रकारचं सर्व शिक्षण डिजिटली देता येईल. आणि आता याही ठिकाणी OT असेल किंवा सर्व प्रकारच्या व्यवस्था जे LNT ने केलेल्या आहेत, मी LNT चंही मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हा जो CSR इनिशिएटिव्ह आहे हा अशाच प्रकारे त्यांनी राबवावा अशी विनंती देखील त्यांना करतो. त्यासोबत मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की आपल्या इथे कुपोषण कमी करण्याकरता राज्य सरकारने खूप योजना तयार केलेल्या आहेत, त्या योजना इफेक्टिव्हली राबवण्याचा प्रयत्न आपण करतो. आणि आजही जी बैठक मी घेणार आहे त्या बैठकीमध्ये इतर विषयांसोबत कुपोषणाचा विषय देखील आहे. पण हा सगळा विषय जो आहे हा विविध विभागांशी संबंधित आहे, त्यामुळे हा केवळ आरोग्य विभागाचा नाही, हा केवळ माता बाल संगोपन विभागाचा नाही, हा केवळ लाईव्हलीहूडशी संबंधित नाही. असे सगळे विभाग जोपर्यंत आम्ही एकत्रित करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं हा प्रश्न सुटणार नाही. आणि आता ते एकत्रीकरण आपण केलेलं आहे आणि एकत्रित आपण त्याची स्ट्रॅटेजी तयार करून पुढे जातोय, त्यामुळे मला विश्वास आहे की नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि एक चांगली स्ट्रॅटेजी याच्या माध्यमातून आपण कुपोषण कमी करू शकू. आणि अशा प्रकारचे जे इनिशिएटिव्ह आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे की ज्याच्या माध्यमातून आपण कन्व्हर्जन्सच्या माध्यमातून सगळ्या मुलांचं मातांचं ट्रॅकिंग करून सॅम मॅमची जी संख्या आहे ती कमी झाली पाहिजे, मातांमधलं देखील कुपोषण कमी झालं पाहिजे या संदर्भात आणि मोठ्या प्रमाणात अवेअरनेस आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आहे. मी त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो, पालकमंत्र्यांचं लोकप्रतिनिधींचंही अभिनंदन करतो. आणि आपण सगळे मिळून एका मिशन मोडवर हे काम निश्चितपणे करू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करत मी माझं बोलणं संपवतो. नवीन काय नवीन दाखवलं आहे तुम्ही नाव काय.
किती दिवसात बांधलं? तेरा दिवसात. गोविंद लखात लखात होणार का? किती पैसे मिळाले? 30,000. पहिला हप्ता मिळाला, पहिल्या हप्त्याचं काम केलं मग. योग्य जागेत